पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक साप दिसू लागतात. बिळात पावसाचं पाणी शिरल्यानंतर साप बाहेर पडतात आणि मानवी वस्तीत येऊ शकतात. बऱ्याचदा बेडकासारख्या भक्ष्याच्या शोधात हे साप एखाद्या घरातही शिरतात. कोल्हापुरातील सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी रविवारी एका दिवसात 5 साप पकडून ते नैसर्गिक अधिवासात सोडले. पावसाळ्याच्या दिवसात घरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप दिसणं हे नवीन नाही, पण नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांच्या मदतीनं सापांना जीवदान देण्याची गरज आहे. कोल्हापुरातील सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी रविवारी एका दिवसात 5 सापांना जीवदान दिलं. पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याचदा मनुष्य वस्तीत साप दिसून येतात. त्यानुसार रविवारी जीवबानाना जाधव पार्क परिसरात धनंजय यांनी 7 फूट लांबीची एक धामिण पकडली, तर आंबाई टँक परिसरात विषारी घोणस जातीच्या सापाचं पिल्लू आढळून आलं. याशिवाय नाळे कॉलनी, कावळानाका, फुलेवाडी या भागातही काही साप आढळले. साप बघितल्यानंतर कुणालाही भीती वाटणं साहजिक आहे, पण साप शेतकऱ्यांचा खरा मित्र असून निसर्ग साखळीतील महत्वाचा घटक आहे. अनेक साप बिनविषारी असतात. बेसुमार वृक्षतोड आणि जंगलावर मानवी अतिक्रमण होत असल्यानं तसंच पावसाळ्यात बिळात पाणी गेल्यानंतर हे साप बाहेर पडतात आणि मानवी वस्तीत येतात. पण सापांचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे असं धनंजय नामजोशी यांनी सांगितलं. पावसाळा सुरू झाला आणि पावसाचं पाणी बिळात जात असल्यामुळे जे विषारी बिनविषारी साप आहेत ते बिळातून बाहेर पडत आहेत भक्ष्याच्या शोधामध्ये किंवा पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मनुष्यवस्तीत येत आहेत. आणि जर साप तुमच्या मनुष्यवस्तीत कुठं दिसला तर त्याला न मारता आमच्यासारखे जे सर्पमित्र कोल्हापूरमध्ये काम करतात त्यांना बोलवा. साप हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला न मारता त्याचा जीव वाचूया.